तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नुकत्याच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या। मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या YCMOU अभ्यास केंद्रातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पदवीधर झाले। त्यानिमित्ताने या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ ई वायुनंदन सर यांनी स्वतः या विद्यार्थ्यांना भेट दिली। भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विद्यापीठ दाखवण्यात आले, तसेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्याशी संवाद साधला। कार्यक्रमाप्रसंगी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक प्रकाश सुखदेव कोल्हे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ ई वायुनंदन यांचा सत्कार केला। 2018-19 या वर्षी इतिहास लिहिला गेला। मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक प्रकाश सुखदेव कोल्हे यांच्या अथक परिश्रमातून संस्थेने जे कार्य उभे केले त्या कार्याची दखल घेत स्वतः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ ई वायुनंदन सर यांनी यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राची मान्यता संस्थेला दिली। शालेय स्तरावर अभ्यास केंद्र असणारी मानवधन ही संस्था महाराष्ट्रातील एकमेव संस्था असल्याचे संस्थेचे संस्थापक प्रकाश सुखदेव कोल्हे यांनी प्रास्ताविकेतून सांगितले। सर, म्हणजे काय ह्याच विद्यापीठामध्ये सरांना मी भेटण्यासाठी एकदा आलो होतो। डॉक्टर भारव सर काय रस्त्याने जात होता, ह्याच प्रवास करताना इथे म्हटले की आपण एक असं काहीतरी वेगळं काय करूया आणि सरांकडे तशी विषय आपण पुटअप करू शकतो आणि बस इथं ती थिंगी पेटली। आणि रिअली मध्ये का ज्या लोकांना शिक्षण उपलब्ध होत नव्हतं, आपल्या ज्या काही पालक वर्ग आहे किंवा परिसरामध्ये बरेचसे लोक कंपनीमध्ये काम करत होते, परंतु त्यांना पुढच्या टप्पा गाठण्यासाठी शिक्षणाची गरज आहे हे आम्ही जाणून होतो। आणि हाच विषय सरांसमोर ज्यावेळेस मांडला त्यावेळेस सरांनी अतिशय मनापासून याला श्रद्धेय कार्यम असं म्हटलं चालेल, देश कार्य नॅशनल डेव्हलपमेंटचा एक भाग म्हणून सरांनी त्यावरती लगेचच शिक्कामोर्तब केला। आणि आज मला आनंद असा वाटतोय की बोलता बोलता पहिला वर्ग पहिलं वर्ष दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष पूर्ण होऊन सर सांगायला आनंद वाटतो की बरेचशी लोक ही त्याला प्युन कॅटेगरी म्हणा नाही सेवक सेवक म्हणून मानव सेवक या कॅटेगरीमध्ये आहे। बरेच लोक महिला वर्ग बऱ्याच गृहिणी होत्या पण त्यांना शिक्षणाची संधी प्राप्त झाली। जी लोक आता उद्याचा माझं भविष्य चांगलं व्हावं या हेतून विचार करत होती त्यांना आता एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या अभ्यास केंद्रातून बीए व बीकॉम एमए इंग्लिश डीएलटी व पेशंट असिस्टंट हे कोर्स सुरू आहेत। शालेय स्तरावर मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू करून मानवधन संस्थेच्या माध्यमातून श्री प्रकाश कोल्हे यांनी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या तळागाळातील लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून ज्ञानगंगा घरोघरी घेऊन जाण्याचे पवित्र कार्य सिद्धीस नेले असल्याचे श्री मुनशेट्टीवार आणि डॉक्टर अश्विनी कुमार भारद्वाज यांनी सांगितले। आम्ही विद्यापीठ मागत होतो, नाशिकला स्वतंत्र विद्यापीठ द्यावं असं त्या चळवळीत मी होतो आणि म्हणून त्यावेळेला मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री असताना त्यांनी नाशिकला विद्यापीठ द्यायचं की नाही हा प्रश्न होता, म्हणून त्यांनी उत्तर महाराष्ट्राची निर्मिती इकडे तिकडे कल दाखवला। परंतु महाराष्ट्राचं विद्यापीठ देण्याचं जेव्हा सरकार निर्णय घेतला आणि महाराष्ट्रासाठी या विद्यापीठाची निर्मिती झाली, 36 जिल्ह्यांमध्ये याचे केंद्र आहे, म्हणजे विस्तार केवढा मोठा आहे। पारंपरिक विद्यापीठापेक्षाही युजीएससीच्या माध्यमातून सर्व विषयांना मान्यता मिळालेली आहे। अधिक खूप प्रयत्न, मला वाटतं की यापूर्वीचे सगळेच कुलगुरू माझ्या सान्निध्यात होते, मी त्यांच्या सान्निध्यात होतो, परंतु वायुनंदन सारखा एक व्यक्ती जे आजही तुम्ही बघितलं असेल की आज सुट्टी आहे तशी, पण सुट्टी असताना सुद्धा त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांशी मी चर्चा करेन, तुम्ही या। सामान्य माणसामध्ये मिसळणारा, जमिनीवरती काम करणारा असा कुलगुरू मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत पाहिलेला नाही। सबको वो आइडिया अच्छी लगी कि कुछ ऐसा कर सकते हैं, लेकिन उन्होंने कहा मुझे विशेष अधिकार यूज करना पड़ेगा। आप याद रखिए किसी स्कूल के लिए किसी विद्यापीठ के कुलगुरु को विशेष अधिकार यूज करना पड़ता है, और ये अपने पास जब पहला सेंटर मिला तो वो विशेष अधिकार में मिला। उन्होंने हर अधिकार जो था उनका पूरा अधिकार उसमें यूज किया। और आपको मालूम है किसी भी विद्यापीठ में बहुत पुराने लोग भी होते हैं, वो कहते हैं क्या करने जा रहे हो भाई, बहुत टॉर्च लाइट्स होती हैं, सर्च लाइट इंजन होते हैं, वो हर बात को बहुत करीब से देखना चाहते हैं।
मैं कहूंगा सर आपने जो निर्णय उस वक्त लिया था वो एकदम सही था, ये बैठी हुई यहाँ पे जो ऑडियंस है ये उसका साक्षीदार है कि उन्होंने वो सीधे इनको दिखाया कि आपका जो निर्णय था वो वास्तविकता से जुड़ा हुआ था। शायद और बहुत सारे ऐसे स्कूल्स हैं जिनको अभ्यास केंद्र की भविष्य में जरूरत पड़ेगी। विद्यापीठाचे कुलगुरु प्राचार्य डॉक्टर ई वायुनंदन सर यांनी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक प्रकाश सुखदेव कोल्हे यांच्या कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। वो देखो एक अच्छी भावना से कुछ काम करते ना अच्छी भावना वो बन जाती है। कोई प्लान नहीं कि आप लोग आएंगे नाश्ता खिलाएंगे, वो बन गया। तो ये एक अच्छी लोग के लिए अच्छा होता है, अच्छा काम किया था। तो आपने देखा होगा मुक्ति विद्यापीठ का एक लक्ष्य है, कुछ लोग किसी वजह से आर्थिक वजह से या सामाजिक वजह से आप पढ़ाई नहीं किया होगा कुछ वजह से, तो उस लोग के लिए ये यूनिवर्सिटी है। किसी का कन्वेंशनल यूनिवर्सिटी कॉम्पिटिशन में नहीं है, हमारा अलग है और ये सेकंड क्लास एजुकेशन है। आपको सेकेंड चांस दे रहे, आपने रेगुलर में कुछ वजह से आप नहीं कर सकता, आपको खबर मौका दे। कभी भी शिक्षा एक लाइफ लॉन्ग है, ऐसा नहीं है। अभी बोल रहे थे सर इधर बदबाजी बोल रहे, अभी इधर बंद कर मत करो, आगे भी करो, आपको एक मौका है करो। ऐसी काफी मुक्त विद्यापीठ से, मैं इंदिरा गांधी नेशनल ओपन से 30 साल काम किया, काफी लोग हमारे साथ डिग्री भी लिए, कुछ लोग पोस्ट ग्रेजुएशन लिए, कुछ लोग पीएचडी भी किए, फिर अभी नौकरी में भी आ गया। तो वो बोलते सर ये मुख्य ये जो ओपन यूनिवर्सिटी नहीं तो हमारे को चांस ही नहीं होता। तो काफी स्टेट्स में एक एक स्टेट में एक है, लेकिन ये मुक्ति विद्यापीठ का एक नाम है पहले से, पहले वाइस चांसलर। कार्यक्रमाप्रसंगी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्राचार्य डॉक्टर ई वायुनंदन सर, डॉक्टर अश्विनी कुमार भारद्वाज, डॉक्टर मुनशेट्टी वा संस्थेचे संस्थापक श्री प्रकाश सुखदेव कोल्हे, संस्था सचिव व मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र प्रमुख सौ ज्योती प्रकाश कोल्हे, केंद्र संयोजक जगदीश हुल्लोळे, सहाय्यक रेखा आहिरे, केंद्र शिपाई निलेश धोंगडे, तसेच अभ्यास केंद्रातील शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। यांच्यासाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।